मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सगळ्यांच्याच पाठीशी आप्पासाहेबांचे आशीर्वाद आहेत, सरकारच्या पाठीशी आप्पासाहेबांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही सगळेजण या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याचं बळ प्रेरणा आप्पासाहेबांच्याच कडून आम्ही घेत असतो आणि म्हणून आम्ही यावर्षी ठरवलं, मी आणि देवेंद्रजी आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळाने, सुधीर भाऊ आपले त्या खात्याचे मंत्री आहेत, की आप्पासाहेबांना यावर्षीचा महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात बहुमान म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला हा पुरस्कार देण्याची संधी मिळाली. ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राज्य सरकारकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले. त्याअंतर्गत रेवदंडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेबांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉक्टर दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेली 30 वर्ष निरूपण करत असून अंधश्रद्धा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरू केल्या आणि आदिवासीवाडी वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव आणि स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरित्या करण्यात येते. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छता दूत म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या समाजकार्याबद्दल 2022 सालच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. सरकारी भूमिका एकच आहे की जे खरंच कार्य आहे त्याला प्रोत्साहन देणं, प्रोत्साहन देणं आणि पुरस्कार जाहीर करणं हे सरकारी काम अतिशय सगळ्यात चांगलं असतं. त्याबद्दल म्हणणं केलं आहे आणि हा जर पुरस्कार जाहीर झाला सगळ्यांचे श्रेय त्याच्यामध्ये लागलेलं आहे. तेव्हा सगळ्यांना कार्याचे श्रेय आहे, सगळ्यांचा सगळ्यांना आनंदित करणार आहे. सगळ्या क्षेत्रातील, सगळ्या वयोगटातील, सगळ्या याच्यामधले लहान मोठे सगळ्यांना आनंद होणार काय प्रश्न नाही. पण माझ्या आधी माझ्या वडिलांना 2008 साली माझ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर आता हा पुरस्कार मिळण्यासाठी माझ्यासाठी स्वतःसाठी जाहीर केला. याचा अर्थ काय की आता प्रश्न असा आहे की पुरस्कार हा मोठाच आहे याबद्दल म्हणणं नाही. व्यक्ती व्यक्तीला असलं जरी व्यक्ती जरी असेपर्यंत व्यक्ती कार्य करते इथपर्यंत तो आहे. किंवा पूर्वी जर पुढे जर बघायला गेलो तर असं म्हणतो की मिळाला होता. म्हणजे याचा अर्थ काय पुरस्कार हा शेवट पण मोठाच आहे म्हणणं नाही. पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाचा अतिशय महत्त्वाचा असा बहुमान महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि
विद्याभूषण हे पुरस्कार देण्याची जी समिती आहे, या समितीच्या वतीने सर्वांमध्ये एकमताने हा अतिशय मानाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेबांना देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने देखील केंद्र सरकारने गौरवलेलं आहे. त्यांचं गेल्या अनेक वर्ष अखंडपणे अभ्यासपणे सुरू असलेलं जे सामाजिक कार्य आहे, व्यसनमुक्ती आहे, अंधश्रद्धा निर्मूलन आहे, स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपण आहे, आध्यात्मिक कार्य आहे, अशा अनेक जी सामाजिक कार्य सामाजिक कामामध्ये स्वतःला वाहून घेतले अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मी शासनाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या पुरस्कारामुळे या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी उंची वाढली आहे त्याचा भरपूर वाटतो असं मी म्हणतो, कारण त्यांचं कार्य या समाज जीवनामध्ये या प्रत्येकाच्या मनामनामध्ये पोचलेलं आहे. आणि अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब त्यांच्या प्रयत्नामुळे मार्गदर्शनामुळे वाचलेली आहे हे सारा महाराष्ट्र जाणतो. म्हणून मी पुन्हा एकदा पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी